गाव कोणतं तुमचं? गाव चांडो, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मग काय वाटतंय तुम्हाला? नाही आम्हाला फिक्स निकम साहेब येणार चांडो गावातून. चांडो गावातून 85-90% चांडो गावातून मतदान आहे निकम साहेबांनाच होणार. का बरं वळसे पाटला ना विरोधी? का बरं मी आम्हाला सभासद करून नाही घेतलेलं एवढं वर्ष झाले. मग इतकी वर्ष तरुणांना MIDC एवढ्या जवळ आहे पण तरुणांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करायचं परमन नाही, तरुणांना रोजगार भेटत नाही, बऱ्याचशा समस्या आहेत चांडो गावामध्ये सुद्धा. रस्त्याने आमच्या गावात तर एसटीच नाही, किती वर्ष झाले एसटी सुद्धा नाही. जायचं असेल एसटी मध्ये तर कुठं जांबूतला बसायला जायचं, पिंपरखेडला बसायला यायचं, सुविधा नाही बऱ्याचशा. मग आतापर्यंत तुम्ही कोणाला साथ दिली? हा आतापर्यंत मतदान कोणाला करत आले? आतापर्यंत आम्ही मतदान आम्ही प्युअर मेट सगळे ठाकरे गटाचे. तुम्ही पहिल्यापासूनच वळसे पाटला का? नाही वळसे पाटला का नाही, आता सुद्धा नाही. आणि आमच्या गावामध्ये सुद्धा 9 कोल्हे साहेबांना जवळजवळ 80-85% मतदान झालं, तसं निकम साहेबांना 85-90% मतदान 100%. त्याच्यामुळे तुमच्या गावाला एसटी नाही, तुम्ही शिवसेनेचे असले. कोण शिवसेनेचे? इथून पुढे होते आधी होते ना सगळे का? नाही सगळे शिवसेनेचे नेते तुमचे सुरेश बोरते, त्यांना का नाही सांगत तुम्ही? हा सुरेश बोरांना सांगायला का? इकडे म्हणजे आता यांचा सगळा दबदबा होता ना, यांचे सगळे कारभार यांच्याच हातात. 35 वर्ष कारभार आहे. मग 35 वर्ष कारभार यांनी करायला लागत होतो ना आतापर्यंत 35 वर्षांमध्ये. आता दोन्ही कारखाने 35 वर्षात करायला लागत होतो ना यांनी का? नाही केलं कोण निवडून? नाही देवदत्त निकम साहेब आणि सरकार महाविकास आघाडीचं जाणार 100%. का बरं शरद पवारांचा जादू चालणार आहे का यावेळेस? दोघांची जादू चालणार, उद्धव साहेब ठाकरेंची, शरद पवारांची. उद्धव साहेबांना कुठं जागा दिल्या तिकडे ग्रामीण भागामध्ये? नाही देऊ देणार जागा, पण आहे ना सगळे आम्ही खंबीर आहे त्यांच्या पाठीमागे उभे. तुतारीच्या पाठीमागे आहे ना आम्ही उभे. खेडची जागा दिली मग उद्धव ठाकरे साहेबांना मुंबईत काही जागा दिल्या? पण आम्ही सगळे एक आहे ना, जसं कोल्हे साहेबांमागे सगळे शिवसैनिक एक होता का, तसं आता निकम साहेब मागे उभा आहे. पर छाती ठोकपणे सांगतो आम्ही आणि बुद्धच सगळे शिवसेने लावणार कार्यकर्ते. हा आम्हाला कोणी लावले होते का? हो आम्हीच लावले होते, उद्धव ठाकरे गटाने सगळे लावले होते चांडो गावात. हो चांडो गावात. मग त्यांचे बूथ होते का? कोणाचे? त्यांचे होते ना सेपरेट. चांडो गावात आहे त्यांची माणसं आहेत? आहेत काही माणसं, आता लोक तोंडावून नाही जाती, घाबरतात लोक जरा. पण आम्ही तसे कट्टर कार्यकर्ते आम्ही नाही घाबरत. हा